आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। उल्हासनगर महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण सापडण्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे। गुरुवारी सकाळी आलेल्या चाचणी अहवालानुसार दिवसभरात तब्बल 11 रुग्णांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत। यामुळे उल्हासनगर शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 झाला आहे। आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ब्राह्मणपाडा आणि सम्राट अशोकनगरमधील रहिवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे। विशेष म्हणजे याच परिसरातील तेवराम धर्मशाळा येथे क्वारंटाईन झालेल्या महिलेला बुधवारी दुपारी प्रसूतीपीठा येऊ लागल्या। ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची तोंडी अहवाल पालिकेला प्राप्त होता। अशा परिस्थितीतही त्या महिलेला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घालून तिची यशस्वी प्रसूती करण्यात आली। उर्वरित 10 रुग्ण हे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। शहरात अद्याप 13 कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले असून ती वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। आकाश सहानेसह स्वप्नील पाटील, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।